हाय व्यूअर्स, मी सुवर्णा. आज आपण बनवणार आहोत मोगऱ्याचा गजरा. लग्नसराई सुरू झाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे असतो तो गजरा. आज आपण बनवणार आहोत मोगऱ्यांच्या फुलांचा गजरा. त्यासाठी घेतलेला आहे मोगऱ्याची फुलं आणि हा जाडा दोरा आहे. तर चला सर्वात पहिले एकदम सिंपल साधे गाठ मारून घ्यायचे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोन साईडने दोन फुल टाकायचे. आता हे सांगण्यासारखं काहीच नाही आहे, अशी गाठ मारा किंवा तशी गाठ मारा, तुम्ही बघू शकता. बस या पद्धतीने पूर्ण गजरा आपल्याला गाठ मारत बनवून घ्यायचा. जवळजवळ आपल्याला दोन दोन फुले घ्यायची आहेत आणि त्याला एकसारख्या पद्धतीने गाठ मारून घ्यायची. एका साईडनं खालून सिंपल घ्यायचं, दुसऱ्या साईडनं तुम्ही बघू शकता तसे फाशाची गाठ मारायची. आणि दोरा थोडासा जवळ झाला तर ती फुलं मागच्या साईडनं ओढत घ्यायची. पूर्ण त्या परडीमधून फुलं घ्यायला थोडं कठीण जातं तर दोन यायची जोड लावून ठेवायची, म्हणजे जेणेकरून आपला कचरा पटापट बघू शकता. एक असा खालून घ्यायचा आणि असा फाशाचे एक गाठ घ्यायचे. खूप सोपं आहे, थोडी प्रॅक्टिस केली की होऊन जाईल. आता काळच झालेला आहे की लॉकडाऊन नाही, गजरा मिळतो नाही मिळत. फुलं मोगऱ्याची सगळीकडेच आता अवेलेबल आहेत, घरी असतात, शेजारी सुद्धा मिळतात. तर असे फुलं घ्यायचे आणि गजरा ओवायचा. खूप छान गजरा दिसतो बेनीला आंबाळ्याला. वाटलंच तर डोक्याला लावायचा नसेल तर देवाच्या मूर्त्यांना सुद्धा माझा गजरा करून हार म्हणून घालू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल किंवा माझे आधीचेही कुठले व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा. जर दुसऱ्या कुणाला हे व्हिडिओ उपयोगी वाटत असेल, तुमच्या फ्रेंड्सना नातेवाईकांना, तर त्यांनाही हे व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला मी चॅनलवर टाकलेल्या रेसिपीज किंवा मेहंदी डिझाईन, रांगोळी डिझाईन किंवा आणखीनही काही जे मी टाकते ते तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर हा गजऱ्याचा व्हिडिओ आवडला असेल आणि दुसऱ्या पद्धतीचीही गजरे तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता हा आपला गजरा होत आलेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण झाल्यावर खूप सुंदर दिसतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईल स्क्रीनवर येत राहतील. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.